छत्रपती रंगभवन इथं आयोजित कल्पतरुण नृत्य महोत्सवातील प्रत्येक कलाकारांनी अप्रतिम कलाविष्काराचं दर्शन घडवलं। सोलापुरातील रंगभवन सभागृहामध्ये चालू असलेल्या कल्पतरु महोत्सवाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मनोरमा सखी म्हणजेच शोभा मोरे, ज्येष्ठ नृत्यगुरु मनीषा साठे, मैथिली राघवन, सुहासिनी शहा, डॉक्टर माधवी रायते, डॉक्टर उमा प्रधान, सायली जोशी, विजय तापडिया, नंदकिशोर मुंदडा, सोमशंकर रघोजी आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कल्पतरु नृत्य महोत्सवाचं दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला। यानंतर देशभरातून आलेल्या 40 हून अधिक संस्थांच्या नृत्यांगना आणि मुख्यतः भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारातील नृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं। यामध्ये विद्या दिडे, अनगा हरकारे, पल्लवी साने, सरिता गिरी, चंदना गिराम, रिद्धी पोद्दार, विद्या आगम, वैष्णवी तांबेकर, अनुजा चव्हाण यांच्या एकल नृत्यास रसिकांनी दाद दिली। तर सुकन्या कुलकर्णी आणि अनुजा चव्हाण, वैशाली शर्मा आणि वैष्णवी हजारी, भक्तीसुरी आणि कमल खिलारे, सायली पाटील तसंच विभावरी वैद्य यांच्या द्वंद्व नृत्यानं रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं। याशिवाय अंजली बागल ग्रुप, सोनाली करंदीकर, स्वरदा नृत्य संस्था यांनी सादर केलेल्या समूह नृत्यानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं। यानंतर नयना प्रकाश, पूजा काळे, गौरी शुक्ला, नयनी चौधरी यांच्या नृत्यानं रसिकांची मने मोहून टाकली। उत्तरार्धामध्ये ज्येष्ठ नृत्य कलाकार वैदेही रेळे, अश्विनी पवार, कार्तिकेयन, अपर्णा शास्त्री आणि प्रवीण कुमार यांच्या एकल भरतनाट्यम नृत्य सादरीकरणानं रसिकांच्या मनावर विलक्षण मोहिनी घातली। यावेळी कल्पतरु फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या कल्पतरु नृत्य महोत्सवाच्या आयोजनामागील मूळ हेतू स्पष्ट करत ऋषिकेश पागे यांनी अधिक माहिती दिली। कल्पतरु नृत्य महोत्सवाचा दुसरा दिवस आहे। आजच्या सत्रामध्ये भरतनाट्यम, ओडिसी आणि मोहिनी अट्टम या तीन नृत्यशैलींचा आविष्कार या कल्पतरु महोत्सवात होणार आहे। यामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यातून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध शहरातून कलाकार इथे आपले कला सादर करण्यासाठी आलेले आहेत। आलेल्या प्रत्येक कलाकारांना आम्ही कल्पतरु कला सन्मान या पुरस्काराने आम्ही सन्मानित करत आहोत। त्याचबरोबर त्यांच्या गुरूंना आचार्य नंदिकेश्वर पुरस्कार हा आम्ही प्रदान करतोय। आज संध्याकाळच्या सत्रामध्ये अश्विनी कार्तिकेयन ह्या ज्या पॉंडिचेरीवरनं आलेल्या आहेत त्यांचा परफॉर्मन्स होईल। त्यानंतर आचार्य बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे असे विश्वविख्यात नर्तक श्री प्रवीण कुमार यांचा नृत्याविष्कार होईल। त्यानंतर स्वरदा भावे आणि वैदेही रेळे लाल हे मुंबईहून आलेले त्यांचा परफॉर्मन्स होईल। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आश्लेषा देखणे यांनी केलं। महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कल्पतरु फाउंडेशनचे पदाधिकारी मधुसूदन भुतडा, प्रीती राठी, वनमाला किणीकर, ऋषिकेश पागे, हितेंद्र शहा, गिरीश देखणे, डॉक्टर जयसुधा कोटा पाटील, वर्षा मगजी, प्रीती लोणावळा, शिल्पा गणेचारी, संदीप लिगाडे, स्नेहल साधू, नेहा रायकर, पूनम शहा, विजयालक्ष्मी बसवंती आदींनी विशेष परिश्रम घेतले।